उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चिल्लर आणून निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका उमेदवाराला नियम आणि कायद्यांमुळे 5,000 भूर्दंड भरावा लागलाय. देवाशातील या उमेदवारानं बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यातून चिल्लर आणल्यानं त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनामत रक्कम प्लास्टिक पिशवीत आणल्यानं एका उमेदवाराला 5,000 दंड भरावा लागलाय. सोमवारी दुपारी नेवासा येथे हा प्रकार घडलाय. नेवासा तालुक्यातील देवगाव येथील मच्छिंद्र देवराव मुंगसे असे कारवाई झालेल्या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे. मुंगसे यांनी अनामत रक्कम भरण्यासाठी 10,000 चिल्लर आणली होती. त्यामध्ये 500 वीज बंडल प्लास्टिक पॅकेटमध्ये आणले होते. प्लास्टिक बंदी असताना सदरची रक्कम ही प्लास्टिकमध्ये आणल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी समीर शेख यांच्या लक्षात आलं. त्यांनी मुंगसे यांना 5,000 दंड ठोठावलाय. यावेळी दंड भरताना 1,000 चिल्लरसह 5,000 भरून दंडाची पावती आणि उमेदवारी अर्ज भरताना 1,000 चिल्लरसह 10,000 अनामत रक्कम मुंगसे यांना भरावी लागली आहे. प्रतिनिधी सचिन कलमदाणे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.